नमस्कार, मी सारिका साळुंखे. लोक न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. बेळगावला बोलवून माझ्यावरती हल्ला करण्याचा कट रचला जातोय असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. चंपाषष्ठी निमित्त जेजुरीमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्यानंतर ठाण्यातील 50 वर्ष जुने असलेल्या खंडोबा मंदिरामध्ये विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तर येथेही भाविकांनी मोठ्या संख्येने खंडोबाच्या दर्शनाकरिता गर्दी केली आहे. माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. यातून उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे हे कधीही मराठी माणसाच्या आंदोलनाला गेले नाहीत. त्यांना हिंदुत्व हा शब्द उच्चारण्याचा अधिकार नाही अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. द काश्मीर फाईल्स या चित्रपटामधून सत्य परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. अभ्यास केल्यानंतर सत्य परिस्थिती या ठिकाणी दाखवण्यात आली असून चित्रपटाबाबत अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचा अधिकार कुणालाच नाही असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. पोलीस भरती प्रक्रियेतील अर्ज भरण्याच्या मुदतीमध्ये 10 दिवसांची वाढ केली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. यातून 75,000 नोकर भरती प्रक्रियेला गती मिळणार आहे. उल्हासनगर कॅम्प 5 मधील कब्रस्तान विरोधात हिंदुत्ववादी संघटनेने कैलास कॉलनी ते महानगरपालिकापर्यंत भव्य असा मोर्चा आयोजित केला होता. लोकन्यूजच्या बुलेटिनमध्ये आज इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. ठाण्यातील आणखीन काही विशेष घडामोडी पाहण्याकरता लोकन्यूजच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.